थाने के डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्य गृह में ईशान्य मुंबई देवत्य पब्लिक चैरिटेबल ट्रस्ट की ओर से शिक्षक और शिक्षिकाओं के लिए राज्य स्तरीय शिक्षण सन्यास सम्मेलन का आयोजन हुआ, जहां कार्यक्रम में मुंबई थाने और नवी मुंबई के आसपास की सैकड़ों शिक्षिकाओं ने भाग लिया। कार्यक्रम के मुख्य संयोजक डॉक्टर विशाल कडने ने मीडिया कर्मियों से बातचीत में बताया कि शिक्षण क्षेत्र में उल्लेखनीय काम करने पर जीवन गौरव पुरस्कार और टीचर ऑफ ईयर सहित कई अन्य पुरस्कारों से करीब 111 शिक्षिकाओं को सम्मानित किया गया, जिसमें विभिन्न संस्थाओं के कई गणमान्य व्यक्तियों ने भाग लेकर कार्यक्रम को सफल बनाया। पेशे हमारे थाने के संवाददाता जया देवी की एक खास रिपोर्ट। शिक्षकांचा सन्मान स्तरीय शिक्षक सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे। मुंबई आणि आसपासच्या परिसरातील साधारण 1200 शिक्षकांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान आज इथे आम्हाला करायला मिळाला हे आम्ही आमचं भाग्य समजतो आणि त्या माध्यमातून आम्हाला शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायला मिळते। त्याबद्दल आम्हाला जी संधी सर्व शिक्षकांनी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो। आज वेगवेगळ्या विभागातील वेगवेगळ्या श्रेणीतील जसं ICSE IB बोर्ड स्टेट बोर्ड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या विभागातील पारितोषिक आहेत। साधारण 100-125 पारितोषिक इथे दिली जातील। जीवन गौरव पुरस्कार जे सर्वात उच्च श्रेणीचे पुरस्कार आजच्या समारंभाचे सोहळ्याचे आहेत ते 3 आहेत। प्रिन्सिपल ऑफ द इयर पुरस्कार आहे। असे वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार आज इथे आपण आयोजित केलेले आहेत। खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमाची जी संकल्पना आहे ती स्मार्टफोनमुळे दुरावलेला सुसंवाद आणि स्मार्टफोनच्या माध्यमातून सध्या मराठी भाषा आणि अक्षरांचे दडे गिरवण्यासाठी आजीबाई जोरात हे अष्टविनायक नाट्यसंस्थेचं नाटक खूप छान महाराष्ट्रामध्ये परफॉर्म करते। तर त्या नाटकाचे लेखक दिग्दर्शक श्री क्षितिजी पटवर्धन आणि त्यांची टीम इथे उपस्थित राहून संपूर्ण शिक्षकांना संबोधन करणार आहे। प्रत्येक जण इथे येणारा हा मान्यवरच आहे, त्यामुळे विशेष अशी कोणाची मी इथे नावं घेऊ इच्छित नाही, परंतु स्थानिक ठाणे म्हणजे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजनजी डावखरे, विधान परिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर आणि या कार्यक्रमाची संकल्पना आणि मांडणी ज्यांनी मांडली किंवा मला मार्गदर्शन ज्यांनी केलं ते दैनिक मुंबई तरुण भारतचे संपादक माननीय किरणजी शेलार हे इथे उपस्थित राहणार आहेत। आज ठाण्यामध्ये काशीनाथ घाणेकरला शिक्षकांचा जो सन्मान सोहळा या इकडे पार पडतोय, राज्यस्तरीय शिक्षकांचा या इकडे सन्मान आणि सत्कार होतोय, मी विशालजी आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करीन। कारण जवळपास महिना दीड महिना ही पूर्ण एक ॲक्टिव्हिटी चालू होती, याच्यामध्ये निबंध स्पर्धाही त्यांनी आयोजित केले आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन झालेलं आहे। मला पूर्ण विश्वास आहे की याच्या माध्यमाने ज्या ज्या शिक्षकांचा सन्मान होतोय, खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्या शिक्षकांचा सन्मान होतोय तो संदेश बाकीच्या शिक्षकांना त्यांच्या कामामध्ये अजून ऊर्जा भेटावी या दृष्टिकोनाने आहे आणि त्याच्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की या कार्यक्रमाचा समाजाला फार चांगला उपयोग होईल। ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चैरिटेबल ट्रस्ट द्वारा राज्य स्तरीय शिक्षक सम्मेलन आज यहाँ पर विशाल कडने जी के सौजन्य से यहाँ पर रखा गया है, तो निश्चित रूप से मैं इस संस्था का और सभी पदाधिकारियों का मैं अभिनंदन करता हूँ, क्योंकि जो लोग भी समाज के लिए अपना योगदान दे रहे हैं, जिन लोगों का समाज के बनाने में अपना निर्माण कार्य में उनका योगदान है, उन सभी लोगों का सम्मान होना चाहिए। और निश्चित रूप से हमारे यहाँ कहा गया है कि राजा अपने देश में पूजा जाता है और विद्वान सर्वत्र पूजयेत, तो विद्वान लोगों की सभी जगह कर सभी स्थानों पर पूजा होती है, इसलिए शिक्षकों का सम्मान करना निश्चित रूप से इस संस्था के लिए भी गौरवशाली क्षण है और मेरे लिए भी यह निश्चित रूप से अभूतपूर्व क्षण है कि मैं इस कार्यक्रम का हिस्सा बन रहा हूँ। आने वाले समय में विधानसभा का चुनाव है, आप एक उत्तर भारतीय नेता हैं, एक पदाधिकारी हैं, उत्तर भारतीयों को लेके क्या आपका ये रहेगा संदेश है? देखिए, उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री आदरणीय योगी आदित्यनाथ जी ने जो कहा है, कटोगे तो बटोगे, तो यहाँ उत्तर भारतीय दक्षिण भारतीय करके नहीं, हम सब हिंदू हैं और मुंबई और महाराष्ट्र को बचाने के लिए मतदान होगा, इसमें कहीं कोई संदेह नहीं है, और श्री देवेंद्र जी के नेतृत्व में महायुति की सरकार आएगी।